14 वर्षीय मुलीच्या अवयवदानाने तिघांना जीवदान, दोघांना दृष्टी। सांगलीतून ग्रीन कॉरिडॉरने अवयव पुण्याला। अवघी 14 वर्षाची ती खेळण्या बागडण्याचे दिवस। एक दिवस बाथरूममध्ये पाय घसरून पडली आणि ती परत कधीच उठली नाही। डॉक्टरांनी मेंदू मृत झाल्याचं जाहीर केलं। तिच्या नातेवाईकांनी धाडस दाखवत अवयव दान करण्याचा निर्णय घेतला। शनिवारी तिचे यकृत, दोन्ही किडन्या पुण्याला पाठवल्या। त्यातून तिघांना जीवदान मिळाले तर डोळे सांगलीतच दान केले। त्यासाठी पोलिसांनी सांगली ते पुणे ग्रीन कॉरिडॉर तयार केला होता। राजनंदिनी संतोष पाटील, वय 14 असं तिचं नाव। बागणी तालुका वाळवा येथील राजनंदिनी कर्मवीर भाऊराव पाटील शाळेत 9वीत होती। गेल्या शुक्रवारी ती बाथरूममध्ये पाय घसरून पडली। तिला बेशुद्ध अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केलं। 5 दिवसाच्या उपचारानंतर डॉक्टरांनी ब्रेन डेड म्हणून जाहीर केलं। डॉक्टर वासिम मुजावर यांनी राजनंदिनीच्या कुटुंबियांना अवयवदानासाठी तयार केले। ती अवयव रूपात जिवंत राहील या भावनेने कुटुंबियांनी अवयवदानाला प्रतिसाद दिला। तिला सांगलीच्या उषककाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं। शनिवारी रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर मिलिंद पारेख, वैद्यकीय संचालक डॉक्टर अजित मालानी यांनी तातडीने सर्व प्रक्रिया पूर्ण केली। सकाळी 11:30 सुमारास रुग्णवाहिका सज्ज केल्या। दरम्यान पोलिसांशी संपर्क साधून ग्रीन कॉरिडॉरसाठी प्रयत्न झाले। कराड, सातारा, पुणे पोलीस कार्यालयाशी संपर्क साधून पुण्यापर्यंत कॉरिडॉरची व्यवस्था केली। उषककाल हॉस्पिटलपासून शहरातील चौकाचौकात पोलीस तैनात होते। त्यानंतर रुग्णवाहिकेतून यकृत, दोन्ही किडन्या पुण्यातील रुबी, दीनानाथ व DY पाटील रुग्णालयात पाठवण्यात आल्या तर डोळे सांगलीतील रुग्णालयाला दान देण्यात आले। यामुळे दोघांना दृष्टी मिळणार आहे। या ठिकाणी केलं आणि पालघर पोलिसांकडून असं झालं की एकदमच 14 वर्षाची लहान मुलगी राजनंदिनी कोलॅप्स झाल्यानंतर बेशुद्ध अवस्थेतच ती गेली, म्हणजे कन्वर्जन सारखं तिला हे होतं आणि बेशुद्ध अवस्थेत गेली। आष्ट्यामध्ये तरी प्राथमिक वाशिम मुलावर त्यांच्याकडे ती ऍडमिट झाली, पण त्यावेळीच बघितलं तर ते अनकॉन्सियस आणि ब्रेन डेड अशा अवस्थेत ती होती। नंतर तो पेशंट आपल्या इथं उषककाला शिफ्ट केल्यात आला की पुढचे ज्या सगळ्या प्रोसिजर आहेत ऑर्गन डोनेशनचं आणि त्या नातेवाईक